नमस्कार मित्रांनो मी शंभूराजकर शम्दुर। तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अॅनालिसिसमध्ये मित्रांनो पाहूया काय घडणार मागील दोन ते तीन दिवसापासून मार्केटमध्ये जोरदार मुवमेंट येत आहेत आणि एक प्रकारे मार्केटने तेजीच्या पक्षातच प्रवेश केलाय असं वाटतंय आपल्याला बघूया ही तेजी आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातीय आणि नक्की ज्या दिशेने मार्केट दाखवतोय आपण त्या दिशेने विचार करतोय हेही तुम्हाला सांगितलेलं आहे उद्याच्या कंडिशन्स काय राहतील उद्या आपल्याला कुठे फोकस करायचं आहे कुठे कॉलमध्ये एंट्री बनेल कुठे नो ट्रेड झोन असेल कुठे पुटमध्ये एंट्री बनेल या सगळ्या गोष्टी सांगणार आहे तत्पूर्वी चॅनलला सगळ्यात आधी भेट देत आहे तर सबस्क्राईब करायचंय तुम्हाला आणि बेलायकनला प्रेस करायचंय कारण आमच्या अशा अपडेट स्पेशल व्हिडिओज तुम्ही त्यामुळे मिस नाही करणार निफ्टीकडे येतोय मित्रांनो निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो एकोणीस तीनशे बावीस चाच क्लोजिंग आहे आणि याच्यामध्ये जर पाहायला गेलो आपण तर मार्केट एक बुलिश रॅलीनंतर ना थोडा कन्सॉलिडेट होत होता आता उद्या काय करायचं आपल्याला एकोणीस हजार तीनशे चाळीस एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा एकोणीस तीनशे चाळीस जर ब्रेक केला तर एकोणीस चारशेपर्यंत तो जाईल एकोणीस चारशेला थोडं प्रॉफिट बुकिंगची शक्यता वाटते आम्हाला तिथे थोडं करेक्शन येऊ हो शकतो त्यामुळे एकोणीस चारशेच्या आसपास तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं आहे इन केस मार्केटने एकोणीस दोनशे पन्नास ब्रेक केला तरच थोड्या पुढचा विचार करा शॉर्ट टाईम साईडला कारण मग थोडं करेक्शन क्विकमध्ये आपल्याला भेटेल एकोणीस दोनशे पन्नासच्या खाली की जे आपल्याला नॉर्मली एकोणीस हजार पन्नास किंवा एकोणीस हजार चाळीस ह्या रेंजपर्यंत घेऊन येऊ शकतं कारण तिथे एक नॉर्मली सपोर्ट झोन बनलेला आहे म्हणजे खूप सारा मोठ्या प्रमाणात तरी पडेल असं नाही परंतु हे टप्पे देतोय मी आणि तुम्हाला नॉर्मली एकोणीस दोनशे पन्नास ते एकोणीस तीनशे चाळीस ह्या रेंजमध्ये कुठलाही मोठा ट्रेड उभा नाही करायचा कारण इथे रेंज बॉन्ड झोन असेल इथे प्रीमियम डिके जास्त होईल कॉल त्याच्यानंतर ना मित्रांनो आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहिला गेलो तर पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठावन्नला आजचं क्लोजिंग झालेलं आहे याच्यामध्ये आणि मला असं वाटतं याच्यामध्ये की उद्याची कंडिशन काय असणार आहे तुम्हाला पंचेचाळीस हजार दोनशे पन्नासच्यावर कॉल साइड क्विकमध्ये ओपन होईल म्हणजे छोट्या टार्गेटसाठी की जी तुम्हाला एकूण पंचेचाळीस हजार तीनशे सत्तर पर्यंत घेऊन जाईल आणि नॉर्मली पंचेचाळीस चारशे एक सायकोलॉजिकल पॉईंट आहे आणि क्विक रेजिस्टन्स पण आहे पंचेचाळीस चारशे ते पंचेचाळीस पाचशे ही एक झोन आहे वरच्या लेवलला म्हणजे पंचेचाळीस चारशेच्यावर पंचेचाळीस पाचशे एक स्ट्रॉंग झोन रेजिस्टन्सचा म्हणून काम करेल इथे तुम्ही जर समजा बुलिश राहिली किंवा बुल साईडला एंट्री मारताय पंचेचाळीस वर तर पंचेचाळीस पाचशेच्या आसपास प्रॉफिट बुक होणं गरजेचं आहे आणि पुट साईडचा जर आपण विचार करूया तर पंचेचाळीस हजाराच्या खाली थोडं शॉलिंग सेलिंग आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकतं की जे चव्वेचाळीस चा हजार चारशेपर्यंत नॉर्मल खाली जाऊ शकतं ओके तर अशा प्रकारे आहेत बॅक निफ्टीच्या त्याच्यानंतर येऊ फिन निपटीकडं कारण उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे मग ह्या फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय काय पाहिजे नॉर्मली थ्री फाईट सोल्जर झाल्यानंतर ना आज याच्यामध्ये थोडं काही एवढी तेजी दिसली नाही आपल्याला वीस हजार दोनशे वीस हे एक इम्पॉर्टंट क्विक सपोर्ट झोन असेल वीस दोनशे वीसच्या खाली तुम्हाला नॉर्मल पुट साईडमध्ये एंट्री भेटू शकते किंवा डाउन साइडला आणि वीस हजार तीनशेच्या वरती तुम्हाला अप साईडला रॅली मिळू शकते की जी नॉर्मली वीस हजार चारशेपर्यंत पर्यंत जाईल वीस चारशे क्वीक्र रनिंग छान रेजिस्टन्स राहील उद्याच्यासाठी वीस चारशेच्या वर पुन्हा वाईल्ड मुवमेंट त्याच्यामध्ये चालू होऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथे रॅली आहे अपसाईडला तुम्हाला पहिला एंट्री वीस तीनशेला मिळेल दुसरी स्ट्रॉंग एंट्री वीस चारशेच्या वरती भेटणार आहे ओके तर अशा प्रकारे होत्या निपटी बँक निपटी आणि फीड निपटीच्या आमच्या लेवल्स मित्रांनो त्यापूर्वी मला सांगा तुम्हाला आम्ही एक स्पेशल व्हिडिओ शुक्रवारी दिला होता आणि त्याच्यानंतर आम्ही शनिवारी पण मार्केट अपडेटच्या व्यतिरिक्त एक व्हिडिओ पण बनवून दिला होता तो व्हिडिओ तुम्ही पाहिला का नसेल पाहिला मित्रांनो तर आवर्जून पाहायचं आहे कारण अशा व्हिडिओजमधून तुम्हाला नवीन नवीन गोष्टी आमच्याकडून शिकता येणार आहेत एच डी एफ सी बँक आणि सी यांचं मर्जिंगचं काय इम्पॅक्ट होणार आहे आम्ही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे या कार्डवर क्लिक करा आणि अवश्य पहा चला मित्रांनो तर काही चार स्टॉकचं चर्चा करूया तुम्हाला अॅनालिसिससाठी आम्ही देतोय तुम्ही यांचा उद्या तुमच्या स्टडी पर्पजसाठी वापर करू शकता पहिली स्क्रिप्ट असेल जे एस डब्ल्यू एनर्जी जे एस डब्ल्यू मध्ये आम्हाला दोनशे एकोणनव्वद पॉईंट नव्वदला क्लोजिंग दिसते दोनशे ब्याण्णवच्या वरती याच्यामध्ये बुल्स ऍक्टिव्ह राहू शकतात दोन नंबरचा स्टॉक राहील तुम्हाला डी लिंक इंडिया लिमिटेड डी लिंकमध्ये दोनशे पासष्टच्या जवळ आजचं क्लोजिंग आहे दोनशे सदुसष्टच्या वर डी लिंकमध्ये पुन्हा बुल्स ॲक्टिव्ह होऊ शकतात तीन नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये शेअर इंडिया सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड बाराशे अठ्ठावन्नलाचं शार्प क्लोजिंग हे सेलर्स ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत बाराशे चोपन्नच्या खाली शेअर इंडियावर लक्ष ठेवा चार नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी उद्या कजारिया सिरेमिक्स लिमिटेड कजारियामध्ये बाराशे चाळीसचं क्लोजिंग आहे बाराशे सदतीसच्या खाली पुन्हा कजारियामध्ये जोरदार सेलिंग पाहायला मिळू शकतं तर मित्रांनो अशा प्रकारे होते चार स्टॉक्स तुम्हालाही असे स्टॉक्स विथ टार्गेट विथ प्रॉपर गायडन्स पाहिजे असतील तर खाली दिलेल्या लिंकवर जावा आमच्या अंडर डिमेट अकाउंट ओपन करून आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा तिथे आम्ही काही चार्ट्स तुम्हाला देत असतो काही स्टडी पर्पज नॉलेज देत असतो की जे तुम्हाला एक चांगला पोर्टफोलिओ आणि ट्रेडिंग पर्पजसाठी कामाला येईल तसेच काही सहा कंपन्या पण देत असतो की ज्या आठवड्यामध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंगसाठी स्टडी करता येऊ शकतात या व्यतिरिक्त आमच्याकडून तुम्हाला कोणता टॉपिक असा आहे की व्हिडिओ ऐकायला आवडेल खाली कमेंट करून जरूर कळवा थांबतो इथे मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता धन्यवाद